नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवभारत टीव्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बांधावरती किंवा काही शेतकऱ्यांच्या असं मोकळ्या रानामध्ये देखील काही शेतकऱ्यांची बागा देखील असतात आंब्याच्या. आणि सध्या ह्या आंब्याचा मित्रांनो सध्या खूप तवर आंब्याला देखील लागलेला आहे. तुम्ही पाहत आहात सध्या ह्या आंब्याला तवर चांगल्या प्रकारे लागलेला आहे. पण अशा वेळी ज्या वेळेस आभाळ फिरतं मित्रांनो, आभाळ फिरलं की आपल्या ज्या झाडाला जे तवर लागतो हा तवर संपूर्ण गळत असतो. आणि त्याच्यामुळे जे आपल्या ह्या तुम्ही पाहत आहे की बारीक बारीक ही जी कैऱ्या लागलेल्या आहेत ह्या कैऱ्या देखील बारीक बारीक पडत असतात आणि हा तवर देखील संपूर्ण गळत असतो. ज्या वर्षी भरपूर तवर लागन त्या वर्षी मित्रांनो आंबे देखील कमी येऊ शकतात, कारण तो संपूर्ण तवर गळून जातो. मग अशा वेळी आपण ही ज्या आता बारीक कैऱ्या लागलेल्या आहेत ह्या कैऱ्या देखील काही वेळेस आपल्या गळून पडत असतात बघू शकता. मग अशा वेळी ह्या तवरावरचं नियोजन, तवरावरती कुठलं औषध मारायचं, कारण त्याच्यामुळे आपल्याला मित्रांनो आज बाजारामध्ये जर घ्यायचं म्हटलं तर खूप आंब्याला मार्केट असतं. आणि आपल्या घरी आपण जी चांगल्या प्रकारची जी झाडं लावित असतो ही झाडं मित्रांनो वर्षभर आपण त्यांना पाणी देत असतो, खतं घालत असतो. अशा वेळी आपण तवर आपल्या झाडाचा गळला नाही पाहिजे याच्यासाठी देखील आपण काहीतरी औषधाची फवारणी करणं गरजेचं आहे. ते औषध देखील चांगलं असावं. आज आपण ते औषध कुठलं मारायचं आहे ते देखील प्रत्यक्ष या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर मित्रांनो चॅनलला कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सध्या आंब्याच्या दिवसामध्ये आंब्याला भरपूर मोहर लागतो पण तो मोहर गळला नाही पाहिजे, त्याच्यामुळे आपलं खूप नुकसान होतं. तर आज आपण प्रत्यक्ष त्याला मारणार देखील आहे. आता बरेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काय वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या जातीची झाडं आहेत, मग अशी झाडं मित्रांनो आपल्या जवळजवळ टेकणं द्यावं लागतात आंब्याला. आणि ही झाडाचा जर तवर गळला तर आपलं खूप नुकसान होतं. तर आज आपण आंब्याच्या झाडावरती तवर गळू नये म्हणून आपण प्रत्यक्ष औषध आणलेलं आहे. ते औषध कुठलं आहे ते देखील आज आपण पाहूया. तर हे औषध आपण आणलेलं आहे. आज आम्ही देखील याच आंब्यांवरती ह्या औषधाची फवारणी करणार आहे, कारण आभाळ आले की अशा प्रकारे आपला तवर देखील गळतो. तर हे आहे औषध बघा, क्वांटाप कंपनीचं आहे औषध आहे, क्वांटाप कंपनीचं. आणि ह्याचा एका पंपाला 20 मिली वापर करायचा आहे. आणि दुसरं म्हणजे हे आहे टाटा मिळा, हे आहे टाटा मिळा, याचा देखील आपल्याला 10 मिली एका पंपाला वापर करायचा. ही संपूर्ण दोन्ही औषधं मिक्स करून आपल्याला पंपाला एका पंपाला 10 मिली टाटा मिळा आणि क्वांटाप ही 20 मिली घ्यायची आहे. असे संपूर्ण औषध मिक्स करून तुम्ही एसटीपीच्या सहाय्याने मारा किंवा पंपाच्या सहाय्याने मारा तरी देखील चालू शकते. पण याची जर फवारणी केली तर नक्की आपल्या जी झाडांना जी तवर मोहर हा जे लागलेला असतो ह्याची गळती देखील कमी होणार आहे. त्यांना आपल्याला आंब्याचं फळ भरपूर सापडणार आहे. तर आता आम्ही हे देखील मारणार आहे. जर आपल्याकडं बारका पंप असेल तरी देखील आपण मारू शकतो. अशा प्रकारे जर आपल्याकडं स्टूल असेल तर स्टूलवरती चढून आपण असे याच्यावरती औषध मारू शकतो. कारण मित्रांनो काही वेळेस आपल्या पंपावर झाड मोठा असतं त्याच्यामुळे आपला हात देखील पुरत नाही, पण आपण असं स्टूलवर उभं राहून देखील या औषधाने फवारणी करू शकतो. Yeah.